मास्क। हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन UK आपल्या YouTube चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। आपण या चॅनलवरती UK बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो। आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल। तर मंडळी, आता तुम्ही ॲज यू कॅन सी इतकं सुंदर वेदर आहे। UK मध्ये कोणकोणते ऋतू असतात या विषयावरती आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे, जो तुम्हाला आय बटनमध्ये मिळून जाईल। पण जुलै आणि ऑगस्टमध्ये UK मध्ये एकूणच वातावरण खूप प्लेझंट असतं, खूप छान असतं। आजूबाजूला तुम्हाला कदाचित लॉन मूव केल्याचा, म्हणजेच गवत कापल्याचा आवाज येऊ शकतो, कारण वेदर जितकं छान होतं तितकंच ब्रिटिश लोकांना गार्डनमध्ये वेळ स्पेंड करायला आवडतं। तर आज मी गार्डनमध्ये बसून तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवते। UK मध्ये कोरोना व्हायरसच्या केसेस या जवळजवळ शून्यापर्यंत यायला लागलेल्या आहेत, आणि जर लॉकडाऊन केलंच, कुठे केसेस वाढल्याच, तर त्या लोकल लॉकडाऊनमध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे। अख्ख्या UK भर लॉकडाऊन करत नाही आहेत, त्यामुळे सरकार आता प्रमोट करण्याचा प्रयत्न करते की बाहेर जा आणि ईट आउट टू हेल्प आउट अशी एक स्कीम इथे काढण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही बाहेर जा, रेस्टॉरंटमध्ये जेवा, आणि जे बिल असेल त्यातला निम्मा खर्च हे सरकार देईल आणि निम्मं खर्च तुम्ही करा, जेणेकरून तुम्ही बाहेर जाल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना भेटाल। काही कंपन्यांनी अशी ऑफर दिली आहे की ईट आउट टू हेल्प आउट स्कीममध्ये आम्हीही कॉन्ट्रीब्यूट करू, निम्मा खर्च सरकार देईल आणि निम्मा खर्च कंपनी देईल, जेणेकरून तुम्ही बाहेर फुकट जेवाल, फक्त आपल्या कलीग्जला भेटा, मित्रमैत्रिणी म्हणून भेटा, जेणेकरून तुमच्या मेंटल हेल्थवरती अफेक्ट होणार नाही आणि एकमेकांना भेटल्यानंतर यू कॅन टॉक डिफरंट थिंग्स वगैरे। पण सध्या रेस्टॉरंट्सही बाहेर ओपन झालेले आहेत, इनसाईड ओपन झालेले नाहीत, त्याच्यामुळे इवन आय एम थिंकिंग ऑफ गोईंग आउट विथ माय कलीग्ज, आणि पुढच्या आठवड्यात आम्हाला फुकट जेवणे बाहेर, त्याच्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड। पण ॲट द सेम टाईम आय एम गोईंग टू बी व्हेरी केअरफुल, कारण बाहेर जाताना जरी कोरोनाच्या केसेस या जवळजवळ शून्यापर्यंत आल्या असल्या तरी अजून कोरोना हा नष्ट झालेला नाही आहे किंवा संपलेला नाही आहे। पण एकूणच हाय स्ट्रीटवरती खूप सुंदर वातावरण होतं। रेस्टॉरंट्स ओपन झाली होती। जनरली UK मध्ये समरमध्ये बाहेर लोक कॉफी पिताना दिसतात, बाहेर लोक जेवताना दिसतात, ब्रंच करताना दिसतात, ब्रेकफास्ट करताना दिसतात, आणि इट इज व्हेरी नाईस, इट इज व्हेरी प्लेझंट। तर बाहेर गेल्यानंतर खूप छान वाटलं आणि म्हणून मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिकडे घेऊन जायचं होतं। त्याचप्रमाणे मी हेअर कट करायला गेले होते, ॲज यू कॅन सी तुम्ही बघू शकता की मी केस कापले, त्याच्यामुळे ते तिकडेसुद्धा त्यांनी किती काळजी घेतली होती, अगदी मास्क वगैरे बांधून केस कट केले। आणि इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स, पण खूप काळजी घेतली होती आणि ओव्हरऑल सगळं ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि समरमधली ही जी लाईफस्टाईल आहे ब्रिटनची, यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता। पण आत्ता कोरोनामधली समरमधली लाईफस्टाईल ही थोडीशी वेगळी, आणि ती कशी आहे हे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर ओव्हरऑल UK मध्ये परिस्थिती ही बऱ्यापैकी बॅक टू नॉर्मल आलेली आहे किंवा बॅक टू नॉर्मल आणण्याचा प्रयत्न केला जातोय। बऱ्याचशा लोकांना नॉर्मॅलिटी मिस होतीये किंवा नॉर्मल रुटीन मिस होतंय किंवा वर्क फ्रॉम होम किंवा सगळं काही ऑनलाईन करून थोडासा कंटाळा आलाय, आणि म्हणून बऱ्याचशा कंपन्यांमध्ये काही लोकांनी असंही विचारलंय की आम्हाला ऑफिसमध्ये येऊन बसता येईल का, वी आर मिसिंग दॅट रुटीन। तर बऱ्याचशा कंपन्यांनी लोकांना असं अकोमोडेट करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे, म्हणजे
ऑफकोर्स लोकांना ऑफिसमध्ये यायची परवानगी आहे, पण ज्यांना घरनं काम करायचं त्यांना कुठलाही आग्रह नाही, त्यांनी घरनंच काम करावं. पण काही लोकांना ते रुटीन मिस होत आहे म्हणून त्यांना आता ऑफिसेसमध्ये यायची परवानगी दिलेली आहे, आणि मग टेबल काही अंतरांवरती मांडून लोकं आता ऑफिसेसमध्ये जायला सुरुवात करत आहेत. त्याचप्रमाणे आता शाळा देखील सप्टेंबरमध्ये सुरू होत आहेत, आणि एक्झॅक्टली याच पद्धतीने शाळा देखील सुरू होणार आहेत. म्हणजे 30 मुलांचा एक वर्ग असेल तर 15 मुलं एका वर्गात आणि 15 मुलं दुसऱ्या वर्गात, असं करून त्यांच्यामध्ये एक अंतर ठेवून शाळा सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटीजमध्ये देखील लेक्चर्स ही परत पूर्वीच्या पद्धतीनेच घेतली जाणार आहेत, म्हणजे ऑनलाईन लेक्चर्स घेतली जाणार नाहीत. म्हणजे लिमिटेड स्टुडंट्स एका वर्गात असतील, ते काही अंतरावरती बसतील आणि मग ती लेक्चर्स युनिव्हर्सिटीजमध्ये घेतली जातील, आणि ओव्हरऑल रुटीन परत नॉर्मल करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे काही कराटे क्लासेस किंवा जे काही क्लासेस हे ऑनलाईन सुरू होते ते आता ऑनलाईन कमी करून ॲक्च्युली तुम्ही क्लासेसमध्ये या असं एनकरेज करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, आणि हे सगळं फक्त रुटीन परत यावं यासाठी प्रयत्न केला जातो आहे. ट्रॅव्हल ब्रिज म्हणजे काय, किंवा कोणत्या देशातल्या लोकांना UK फिरायला यायची परवानगी होती, या विषयावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता, आणि हा एक वेगळा विषय होता जो तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल, किंवा ट्रॅव्हल ब्रिज म्हणजे काय हा कॉन्सेप्टही तुम्हाला मिळेल, तो त्या व्हिडिओमध्ये आहे. पण हा ट्रॅव्हल ब्रिज हा काही देशांबरोबर UKने ठरवला होता, आणि त्यामुळे बाहेरच्या देशातली लोकंसुद्धा UKमध्ये फिरायला येत आहेत, किंवा UKमधली लोकंसुद्धा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बाहेर फिरायला जात आहेत. त्याचप्रमाणे UKमध्ये सुद्धा लोकं फिरायला जात आहेत. काही लोकं बीचेसवरती जात आहेत, काही लोकं गार्डनमध्ये जात आहेत, किंवा काही लोकं फार्म्समध्ये, कारण सध्या फार्म्समध्ये हार्वेस्टिंग सीझन जवळ आलेला आहे, त्यामुळे या सीझनमध्ये बरीचशी लोकं आता फार्म्समध्ये जाऊन स्वतःसाठी स्ट्रॉबेरीज पिकअप करा, किंवा काही भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोळा करा, असं काम करत आहेत. मी सुद्धा एका ब्रिटिश फार्ममध्ये जाऊन आले, त्याच्यामुळे UKमधली शेती कशी असते या विषयावरती देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, जो पुढच्या आठवड्यात रिलीज करणार आहे मी. पण ओव्हरऑल अशी परिस्थिती आहे UKमध्ये, आणि परत बॅक टू नॉर्मल गोष्टी याव्या असा प्रयत्न केला जातो आहे. तर मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी मला बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत, मला इंस्टाग्रामवरती मेसेजेस केले होते, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्हिडिओजवरती कमेंट केलेले आहेत. मला प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरं देता नाही आली, तरी आयापरीने नक्की प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. तर मला अर्चना आंबेडकर हिने असं विचारलं होतं की तिला केम्ब्रिजमध्ये जॉब मिळालेला आहे, आणि तिला इकडे आल्यानंतर विंटरचे कपडे जे असतात ते भारतातून आणावेत की इकडे आल्यानंतर खरेदी करावी, किंवा काय काय ऑप्शन्स असतात, अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल तिला माहिती हवी होती इथे राहण्याबद्दल. तर मी या विषयावरती नक्की व्हिडिओ बनवेन टू शो की इथे विंटरवेअर कसं असतं, आणि मल्टी लेयर्स कसे वापरले जातात थंडीच्या दिवसांमध्ये, किंवा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वुलन मिळतात, किंवा तुमचे कपडे काही वुलन मिळतात, तर काय काय गोष्टी आहेत या विषयावरती मी एक नक्की सविस्तर व्हिडिओ बनवेन. त्याचप्रमाणे मला आणखीन काही प्रश्न असे आले होते. आदित्य ठाकरे आणि अनामिका ठाकरे यांनी असं विचारलं होतं की UK vs US या विषयावरती एक व्हिडिओ बनवा, तर मी नक्की या विषयावरती एक व्हिडिओ बनवेन. तर बऱ्याच लोकांचे असे प्रश्न आलेले आहेत, तर त्या प्रश्नांवरती आपण एक नक्की व्हिडिओ बनवू. पण पुढच्या आठवड्यात मी ब्रिटनमधली शेती या विषयावरती व्हिडिओ बनवेन. त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या आठवड्यात मोस्ट प्रॉबॅबली विंटरवेअरबद्दल एक व्हिडिओ बनवता येईल, आणि त्यावरती मी एक सविस्तर माहिती देईन. कारण आय थिंक अर्चना आंबेडकर या UKमध्ये त्यांच्या नोकरीनिमित्त येणार आहेत, आणि त्या हिवाळ्यात येणार आहेत, तर त्यांना त्याबद्दल टिप्स हव्या होत्या की हाऊ टू सर्व्हाइव्ह ब्रिटिश विंटर. तर आय विल डेफिनेटली ट्राय अँड मेक अ व्हिडिओ ऑन दॅट. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.